पेज नंबर 10 आहे 1.8 वर्ड बास्केट. या वर्ड बास्केट मध्ये काय काय लपलेलं आहे. आज आता मला वर्ड बास्केट सापडलेलं नाही, पण माझ्याजवळ छोटं जे बास्केट आहे ते मी घेऊन आलोय आणि त्या वर्ड बास्केट मध्ये काय लपलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणार आहे. आता खूप असे शब्द आहेत, खूप शब्द आहेत ह्याच्यामध्ये लपलेले. ते एक एक शब्द आपण आता म्हणणार आहे आणि वाचणार आहे. त्या आधी आपल्याला प्रत्येक अक्षर जे आहे त्या अक्षरांचा आवाज पहिलीच्या वर्गात आपण शिकलेलो होतो, तर तो आवाज आपल्याला सगळ्यांना यायला हवा. बघूया, बघा आपण याचा आवाज शिकलेलो होतो. याचा आवाज ॲ असा आपण शिकलेला आहे, याचा आवाज ब असा शिकलेला आहे. प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे लक्षात ठेवा. हा क ड ए फ ग ह ई ज क ल म म झाल्यानंतर इथलं मधलंच पान गेलेलं दिसतंय. पुढचं बघा, र स ट अ व व क्ष य आणि हे ज. अशा पद्धतीने हे अक्षरांचे जे आवाज आहेत हे पहिलीच्या वर्गात आपल्या सगळ्यांच्या पाठच असायला हवेत की ॲब क ड ए फग हे जे प्रत्येकाची अक्षरांचे आवाज आहेत हे पाठ असायला हवेत. चला आपण आता आजच्या पाठाला सुरुवात करूया. पहा तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे वर्ड बास्केट. लुक लिसन अँड रिपीट. ऐका बघा, पहा ऐका आणि म्हणा. आता पहा ऐका आणि म्हणण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतोय, पण मी म्हटल्यानंतरच एकदाच फक्त म्हणायचं हे लक्षात ठेवायचं. अजिबात दुसरं काही म्हणायचं नाही, फक्त तो शब्द असेल तो शब्द फक्त म्हणायचा, बाकी दुसरं काही नाही. बॅग बॅग बॅग. आता इथं जोड्या जोड्या जुळवायला सांगितलेलं. पहा कॅप ची जोडी कॅपला, कॅप बॅट बॅट कॅप कॅट कॅट. नंतर या शब्दांच्या जोड्या लावायच्या कॅन
has bag 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 rat rat jam jam hat hat Mat. 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 Pen. 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 Man. Pen. या पानावर आपण ए चा ए असा आवाज शुद्धतोय. यार ए साउंड ए आवाजाचे शब्द मध्ये आय हा ए ए जो लिहिलेला आहे तो आय हे लक्षात ठेवा. Look, listen, repeat and read. Hi cat. Mana? Hi cat. Hi cat. What is that? It is a mat. It is a mat. It is a mat. It is a man. It is a man. Dog, cat, cat. Cat. Oh, cat. Cat. Dog. Cat. Cat. Cat on a mat. Cat. Cat on a mat. On a mat. The fat mat. Mat. Hi rat. The fat. Rat has. Hi rat. The rat has. What is that? What is that? That that is. Is a bag. Bag. Is a bag. Rat has a bag. The bag is in the bag. In a bag. Bag is in a bag. Rat has a bag. Bag. Rat has a bag. A bag. Bag. A bag is in a bag. Sam has jam. The jam. Sam has jam. In the can. Sam has jam. The can. हा आता पुढे लक्ष द्यायचं. पुढे लक्ष द्या. पहा आपल्याला अक्षरांचा आवाज माहित आहे. ब ॲ ट ब ॲ ट बॅट. ब ॲ ट बॅट. क ॲ ट कॅट. क ॲ ट कॅट. क ॲ प
cap, 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 tap, 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 bag, 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 sat, 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 mat, 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 hat, 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 can, 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 m-a-n-o, man, m-a-n-o, man, p-a-n-o, pan, p-a-n-o, pan, b-a-g-o, bag, b-a-g-o, bag, z-a-m-o, jam, z-a-m-o, jam, sad, 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 has, 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 rat, 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 had, 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 अशा पद्धतीने आपण ए मध्ये ए असणारे शब्द पाहिले. आता तुम्हाला हे शब्द वाचायचे आहेत. मी तुमच्या समोर शब्द तयार करणार आहे आणि तुम्ही ते शब्द वाचायचे आहेत. तुम्हाला आता ते कसं कॅमेरा मधून उलट दिसते का कस बघूया. मला कस दिसते, उलट दिसते का? Can. 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 Can.
can. Can. Can. Man. 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 अपन आता जो पार्ट पाहतोय तो आहे हा 1.8 वर्ड बास्केट. वर्ड बास्केट मधला पेज नंबर 10 वरचा इंग्लिश पुस्तकामध्ये आपला हा पार्ट सुरू आहे. वर्ड बास्केट लुक लिसन अँड रिपीट. पहा ऐका आणि म्हणा हा पार्ट आपला चालू होता. तुमच्या सगळ्यांचं पुस्तक हे काढलेलं असायला हवं पुढं, कारण आपण जे शब्द वाचतोय ते सगळे शब्द आपण इथं स्क्रीनवर दाखवलेले होते. आता पुन्हा एकदा आपण हे शब्द वाचणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे जेणेकरून तुम्ही माठी मागून म्हणू शकाल. चला या ठिकाणी पोहोचणारा या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. लुक ऍट द पिक्चर्स अँड मॅच देम विथ देअर नेम्स. पिक्चर म्हणजे चित्र पहा आणि त्याच्या जोड्या त्याच्या नावाशी लावा असा हा भाग आहे. इथं या ठिकाणी तुम्हाला कॅपची कॅपला जोडी, बॅटची बॅटला जोडी,
नंतर टॅपची टॅपला जोडी अशा जोड्या लावायच्या आहेत या ठिकाणी. या जोड्या लावण्याचा तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. त्यानंतर खाली हे वर्ड बास्केट आहे, या बास्केट मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या जोड्या लावायच्या, जसं कॅन ची कॅन ला, हॅज ची हॅज ला, सॅट ची सॅट ला, बॅग ची बॅग ला, नंतर हॅड ची हॅड ला, रॅट रॅट ची रॅट ला, जॅम ची जॅम ला, हॅट ची हॅट ला, सॅड ची सॅड ला, मॅट ची मॅट ला, पॅन ची पॅन ला आणि मॅन ची मॅन ला. अशा जोड्या जुळवायचं काम तुम्हाला या पेजवर करायचं आहे. असे 10 नंबरचं पेज होत. पुढे तुम्हाला लुक लिसन रिपीट अँड रीड, पहा ऐका आणि पुन्हा म्हणा, नंतर याचा सराव करा. सराव करून करून तुम्ही ते वाचू शकाल. हाय कॅट, हा कॅटला काय म्हणतोय? हाय कॅट. व्हॉट इज दॅट, काय आहे ते? हाय कॅट व्हॉट इज दॅट, हे काय ते काय आहे? तर त्यावेळेला कॅट काय म्हणते? इट इज अ मॅट. इट इज अ मॅट, मॅट म्हणजे चटई. तर ही कॅट काय म्हणते? इट इज अ मॅट, ही एक चटई आहे. मग आता हीच कॅट कशी आहे? तर कॅट आहे फॅट. फॅट म्हणजे जाडी, फॅट. आणि कुठं बसलेले आहे? तर मॅट वर बसलेले आहे. तेच इथं आहे. द कॅट, बघा, द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. नंतर खाली जे शब्द आपण ह्या ह्याच्यामध्ये शिकलो त्या शब्दांचा सराव इथं आत दिलेला आहे. प्रत्येक मध्ये असणारा ए चा आवाज ए असा होतोय. मध्ये असणारा ए म्हणजे ए. आता बघा, क ए आणि ट, कॅट, फ ए ट फॅट, म ए ट मॅट, स ए ट सॅट. मग हे शब्द आपल्याला एकदम वाचता आले पाहिजेत. कॅट, फॅट, मॅट, सॅट. नंतर ही मुलगी काय विचारते बघा. हाय रॅट, व्हॉट इज दॅट? ह्या उंदराला काय म्हटलं जातं? रॅट म्हटलं जातं. मग रॅट म्हणजे उंदीर. तर ही मुलगी म्हणते, हाय रॅट, व्हॉट इज दॅट, काय आहे ते? दॅट म्हणजे ते आणि व्हॉट म्हणजे काय. इज म्हणजे आहे. व्हॉट इज दॅट, काय आहे ते? त्यावेळेला हा उंदीर मामा काय म्हणतोय? इट इज अ बॅट, हे बॅट आहे. इट इज अ बॅट, इट इज अ बॅट. आता ही दोघं बोलल्यानंतर त्यांच्या वरील एक वाक्य खाली दिलेलं आहे. दोन वाक्य आहेत बघा दोघांची. रॅट हॅज अ बॅट. रॅटच्या जवळ काय आहे? हॅज. रॅट हॅज, रॅट जवळ आहे. अ बॅट, एक बॅट आहे. रॅट हॅज अ बॅट. अ बॅट इज इन अ बॅग. बॅट कुठं आहे? तर ते बॅगेत आहे. इन अ बॅग, इन अ बॅग म्हणजे बॅगेच्या आत. द बॅट इज इन अ बॅग. अ रॅट हॅज अ बॅट. द बॅट इज इन अ बॅग. आता त्या शब्दांचा परत सराव केलाय. रॅट, बॅट, बॅग, हॅज. तुम्हाला ज्यावेळेला अभ्यास कराल त्यावेळेला हे तीन अक्षरांचे शब्द भरपूर लिहायचे आहेत. म्हणजे आता जेवढे आपण शब्द वाचले तीन अक्षराचे ते सगळे पुन्हा तुम्हाला लिहायचे आहेत. पहा आता शेवटचा संवाद. हाय सॅम, व्हॉट इज दॅट? हा सॅम आहे. तर हा म्हणतोय, हाय सॅम, व्हॉट इज दॅट, ते काय आहे? ते काय आहे यासाठी आपण म्हणतोय व्हॉट इज दॅट. तर हा सॅम काय म्हणतोय? इट इज जॅम. इट इज जॅम,
hajama he. It is jam. Sam has jam in the can. हा कॅन आहे त्याच्या हातामध्ये आणि त्या कॅन मध्ये जॅम आहे. सॅम हॅज, सॅम जवळ आहे, सॅम हॅज जॅम इन द कॅन. सॅम जवळ जॅम आहे, तो कॅन मध्ये आहे. तर हे जे तीन शब्द आहेत या शब्दांचाही सराव करायचा. हॅज, जॅम, कॅन, असे हे तीन शब्द या शब्दांचाही पुन्हा पुन्हा सराव करायचा. Has, jam, can. खाली क्यू आर कोड आहे, हा क्यू आर कोड स्कॅन करून दीक्षा ऍप वरून तुम्ही व्हिडिओ पाहायचा आणि त्या व्हिडिओ प्रमाणे सराव करायचा. या वर्ड बास्केट मध्ये आपल्याला खूप शब्द सापडलेले आहेत आणि हे शब्द आपल्याला त्याचा सराव करायला हवा. आता आपण मघाशी जे काढलेले शब्द होते वर्ड बास्केट मधून त्या शब्दांचा सराव करून पाहूया. ते शब्द कोणते आहेत, काय आहेत या वर्ड बास्केट मध्ये? तर हे वर्ड बास्केट आहे आणि या वर्ड बास्केट मधून आपण शब्द काढलेले आहेत. बघूया तुम्हाला ओळखता येतात का हे शब्द. आता तुम्हाला अनम्यूट करतोय. शब्द पाहिला की म्हणा तो काय आहे ते. हॅलो साऊंड इज नॉट क्लिअर, साऊंड इज नॉट क्लिअर. तुम्ही ऐका आणि म्हणा शक्यतो, कारण सगळ्यांचा आवाज नको. तुम्ही घरातूनच म्हणा, तुमच्या घरातले ते ऐकतील. ऍट, 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 बॅट, 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 कॅट, 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 कॅप, कॅप, cap, nap, 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 pat, 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 hat, 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 pat, 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 sat, 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 vat, 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 mat, 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 tap, 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 an, 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 pan, 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 van, 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 can, 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 bag, 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 tag, 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 dam, 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 am,
M M Pad 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 अशा पद्धतीने आपण या शब्दांचा सराव केला. तुमच्या पुस्तकामध्ये असणारा जो पाठ आहे या पाठाचा पेज नंबर 10 या पेज नंबर 10 वरचे शब्द आणि पेज नंबर 11 वरचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, वाचायचे आहेत, त्यांचं प्रॅक्टिस करायचं आहे, त्यांचा सराव करायचा आहे. ते पुन्हा पुन्हा वाचा आणि जो पाठ इथं दिलेला आहे पेज नंबर 11 वर जे कन्व्हर्सेशन दिलेला आहे म्हणजे संवाद आहे ते संवाद तुम्हाला वाचायला यायला हवे. यासाठी या वर्ड बास्केट मधले सगळे शब्द वाचायला यायला हवे. त्यासाठी सगळ्या पहिल्यांदा अक्षरांचे आवाज, ते अक्षरांचे आवाज पक्के करा आणि अक्षरांचे आवाज पक्के जर असतील तर तुम्ही पटपट सगळे शब्द वाचू शकाल. अक्षरांचे आवाज जर पक्के नसतील तर तुम्हाला पटपट वाचता येणार नाही, हेही लक्षात ठेवा. तर चला पुन्हा एकदा आपण सराव पाहूया. अशा पद्धतीनं या अक्षरांचा सराव करा. मॅट मॅट झाल्यानंतर आपण त्याच्या वर हे सॅट स स वाचायला आला, ट वाचायला आला, मधल्या ए चा आवाज ॲ असा आहे, स ॲ सॅट. अशा पद्धतीनं तुम्हाला ब ॲ बॅग बॅग अक्षर जोडून वाचता आले पाहिजे. टॅप 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 कॅप 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 कॅट 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 बॅट बॅट बॅट. अशा पद्धतीनं या शब्दांचा सराव तुम्ही करायला हवा. या वर्ड बास्केट मध्ये आपण त्या दोन पेजेस वर जी शब्द पाहिले आणि जे संवाद पाहिले त्यांचा प्रॅक्टिस करावं. बॅट आहे, कॅट आहे, कॅप कॅप
बैग त्या जोड्या जुळवून असेल शब्दांच्या जोड्या जुळवून आहे आणि हा जो संवाद आहे या सगळ्यांचा सराव करा एक मिनिटच राहिलेला आहे एक मिनिटामध्ये तुम्हाला ग्रुपवर तुम्ही खूप अभ्यास पाठवत आहात रोजच्या रोज खूप झालेल्या घटकावर अभ्यास होतोय हे शब्द वाचतानाचा व्हिडिओ तयार करा किंवा हे शब्द लिहून तो ते शब्द लिहिलेला तो अभ्यास पाठवा आणि ह्याचा सराव करा दुसरी गोष्ट कन्व्हर्सेशन जे आहे संवाद आहेत त्या संवादाचं वाचन करा असं ह्या दोन पानावरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला क्लासला ज्या काही अडचणी येत आहेत काही ना आवाज येत नाही तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यांदा सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ जर बंद केले सगळ्यांचे तर सगळ्यांना आवाज क्लिअर जाऊ शकेल व्हिडिओ बंद ठेवले फक्त ऑडिओ सुरू ठेवले तर